नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यशवी या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्र हो, आज आपण या व्हिडिओ मध्ये नेहमीप्रमाणेच अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. विषय आहे पावसाळ्याच्या किंवा थंडीच्या दिवसामध्ये शरीरामध्ये वाढणारी वात. त्या वातीचा त्रास काय काय होतो, वात नेमकी पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसामध्ये का बरं वाढते, वात वाढू नये म्हणून काय करायचं, आणि शरीरामध्ये वाढलेली वात जी अतिशय वेदनादायी असते ती कमी करण्यासाठी घरच्या घरी कुठले सोपे उपाय करायचे जेणेकरून आपली वात कायमस्वरूपी निघून जाऊन आपल्या शरीरातल्या कुठल्याही भागाच्या वेदना गायब होऊन जातील. यासोबतच शरीरामध्ये वात वाढल्यानंतर आहारामध्ये कुठले बदल करायचे, कुठले असे पदार्थ आहेत जेणेकरून आपल्या शरीरातील वात नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होणार आहे. ही सगळी माहिती मी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर आणि शास्त्रीय पद्धतीने सांगणार आहे. मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे पुढे न पळवता नीट लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. अजून एक महत्वाची विनंती असेल की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, सगळ्यात सुरुवातीला पाहूया पावसाळ्यामध्येच नेमकी वात का बरं वाढते, थंडीच्या दिवसामध्ये वातीचा त्रास जास्त का होतो, आपल्याला अगोदरच असलेल्या वेदना अजून जास्तीच्या का वाढतात, त्या असह्य का होतात. खरं तर पावसाळ्यामध्ये डोकेदुखी, मानदुखी, अंगदुखी, पाठ कंबर दुखी, मांड्यादुखी, गुडघेदुखी, सांधे कुठलेही असतील त्याच्यामध्ये वेदना व्हायला लागतात, पोटऱ्या दुखायला लागतात, घोटे दुखायला लागतात, पायाचे पंजे हात दुखायला लागतात आणि ह्या वेदना असह्य होतात. सांधे आकडून जातात, कडक होतात, त्याच्यामधल्या वेदना ह्या असह्य असतात, कुठलं काम करू देत नाहीत, कुठल्या कामामध्ये आपलं लक्ष लागू देत नाहीत आणि आपण बेचैन होतो, दिवस आपला त्याचा दुखण्यामध्ये जातो, कधी कधी रडू देखील येतं इतक्या त्या सहन न होणाऱ्या वेदना असतात. याशिवाय पावसाळ्यामध्ये वाढलेला वात जर कमी झाला नाही तर पुन्हा पूर्ण वर्षभर तो आपल्याला सतावतो, आपल्या ह्या वेदना कायमस्वरूपी निघून जात नाहीत, अधून मधून त्या आपल्याला डोकं वर काढतात आणि आपल्याला परेशान करतात. खरं तर आरोग्यशास्त्र सांगतं की जिथं जिथं वेदना तिथं तिथं वात आहे. मग तुमची डोकेदुखी असू द्या, मानदुखी असू द्या, पाठ कंबर दुखी असू द्या, पांड्या पिंढऱ्या दुखत असतील, कुठलाही सांधा दुखत असेल, खांदा असेल, हात असेल, गुडघे असतील, घोटे असतील किंवा टाचा असतील, जिथं जिथं वेदना आहे तिथं तिथं वात आहे असा त्याचा अर्थ होतो. बऱ्याचदा ही वात ह्या वेदना कमी करण्यासाठी आपण औषध घेतो, गोळ्या घेतो, वेगवेगळ्या प्रकारचे मलम लावतो, तेल लावतो, इंजेक्शन घेतो, कधी कधी सलाईन देखील लावून घेतो, पण मात्र ह्या वेदना कायमस्वरूपी कमी होत नाहीत. जोपर्यंत औषधाचा असर आहे तोपर्यंतच आपल्याला बरं वाटायला लागतं, पुन्हा हे नव्यानं चालू व्हायला लागतं. त्याचं कारण असं की ह्या वातीचं कारण आपण समजून घेत नाही आणि ती वात शरीराच्या मधली आतून कमी होण्यासाठी आपण जर नैसर्गिकरित्या प्रयत्न केले तर आपल्याला ही वात कायमस्वरूपी काढून टाकता येऊ शकते खात्रीशीरपणे. मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी असेल किंवा सांधेदुखी असेल तर डॉक्टर एक्स रे करायला सांगतात, MRI सीटी स्कॅन करायला सांगतात, रक्त लघवीच्या तपासण्या करायला लागतात. मग याच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं की तुमच्या हाडाची झीज झाली, सांध्याची झीज झाली, सांधे कमजोर झालेत, तुमच्या मनक्यातली गादी सरकली, मनके एकमेकावर दबले गेलेत, मनक्यातली नस दबली गेलेली आहे, मनक्याची हाडं कमजोर झालेली आहेत, शरीरातलं कॅल्शियम कमी झालंय, विटॅमिन D3 कमी झालंय, युरिक ऍसिड वाढलंय, तुमची RA टेस्ट पॉझिटिव्ह आहे, अर्थात संधिवाताची तपासणी ही सकारात्मक आली आहे, तुमच्या शरीरातली संधिवात किंवा आमवात वाढली आहे, मग अशा वेळी तुम्हाला कुठलं तरी तात्पुरतं पेनकिलर अर्थात वेदनाशामक गोळ्या औषध घेण्याचा सल्ला दिला जातो किंवा काही वेळेला तुम्हाला ऑपरेशनचा देखील सल्ला दिला जातो. मित्र हो, आता पाहूया ही वात नेमकी पावसाळ्यातच का बरं वाढते. लक्षात ठेवा, जेव्हा कधी शरीरामध्ये वात निर्माण व्हायची असते तेव्हा तिथं दोन गोष्टी असणं गरजेचं असतं. एक आहे ती म्हणजे शरीराचा कोरडेपणा, त्याला आपण शुष्कता असं म्हणतो, आणि दुसरं म्हणजे शरीराला मिळणारा थंडावा. जेव्हा शरीरामध्ये कोरडेपणा आणि थंडावा एकत्र येतो तेव्हा तुम्हाला वात वाढण्याची शक्यता जास्त असते, तेव्हा तुम्हाला वातीच्या वेदना निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. उन्हाळा संपला की पावसाळा येतो, उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे उष्णता असते, सूर्य आग ओकत असतो, ऊन लागत असतं, आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घरामध्ये बसलं तरी आपल्याला हिटवेव लागत असतात, शरीरातलं पाणी घामाच्या माध्यमातून कमी होऊन आपल्याला डिहायड्रेशन होतं, परिणामी आपलं शरीर कोरडं पडतं, शुष्क पडतं, आणि संपूर्ण उन्हाळ्यामध्ये कोरडं झालेलं शुष्क पडलेलं हे शरीर आता पावसाळ्याला सामोरं जेव्हा जातं तेव्हा पावसाळ्यामध्ये ढग येतात, सावली पडते, ऊन अजिबात पडत नाही, सततधार पाऊस असतो, तिकडं तिकडं पाणी असतं, थंड
थंडगार हवा सुटलेली असते, हा थंडावा आणि उन्हाळ्यामध्ये निर्माण झालेली शुष्कता एकत्र येते आणि शरीरामध्ये वात निर्माण होते. चा परिणाम म्हणून आपल्याला नेमकं पावसाळ्यात किंवा ढगाळ वातावरणामध्ये आपली जुनी दुखणी वर यायला लागतात. फक्त वातावरणातलाच थंडावा आपल्या शरीरामध्ये वात वाढवतो असं नाही. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष डायरेक्ट कूलर, एसी किंवा फॅनच्या हवेच्या संपर्कात येता तेव्हा देखील तुम्हाला शरीरामध्ये वात वाढण्याची शक्यता असते. यासोबतच या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपली पचन शक्ती देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली असते. पचनाग्नी मंदावलेला असतो, भूक कमी झालेली असते, काही खाल्लं तरी आपल्याला ते जड वाटतं, लवकर खाल्लेलं पचत नाही, पोटाचे आजार होतात, पचनाचे आजार होतात, जुलाबातीसार होतं, उलट्या मळमळ होऊ शकते, टायफॉइड होऊ शकतो आणि किंवा पोटातला कावीळ देखील होऊ शकतो. एकूणच जेव्हा तुमची पचन शक्ती कमी होते, मंदावते, खाल्लेले व्यवस्थित पचत नाही तेव्हा तुमच्या शरीराला पूरक पोषक आहार मिळत नाही, पूरक पोषक न्यूट्रिशन मिनरल खनिज जीवनसत्व मिळत नाहीत. परिणामी एकूण तुमच्या शरीराची प्रतिकार शक्ती कमी होऊन याच पावसाळ्यामध्ये असंख्य आजार होण्याची शक्यता देखील जास्त असते. अशा वेळी ही संधी वात साधतो आणि आपल्या शरीराला त्रास द्यायला लागतो. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं पावसाळ्यातच किंवा थंडीच्या दिवसातच वात का बरं वाढते आणि शरीरामध्ये वातीचा प्रकोप झाल्यानंतर कुठली कुठली चिन्ह लक्षणं दिसून येईल. आता पाहूया पावसाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये शरीरामध्ये वाढलेली वात कमी करण्यासाठी 5 सोपे घरगुती उपाय कोणते. त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे सांध्यावरती किंवा दुखण्याच्या कुठल्याही भागावरती शेक घेणं. आता हा शेक कशाने घ्यायचा तर आंघोळीच्या गरम पाण्याने. पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये आंघोळ करत असताना दररोजच्या आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये थोडस खडे मीठ टाका आणि त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करा. जर एखादा विशिष्ट भागच दुखत असेल, एखादा विशिष्ट सांधा दुखत असेल तर त्यावेळी या मिठाच्या गरम पाण्याची धार त्याच्यावरती धरून ठेवा. त्यानं तुमची वात कमी होईल आणि तुमच्या वेदना ह्या कमी होतील. मात्र हे मिठाचं गरम पाणी घेत असताना डोक्यावरून अजिबात घेऊ नका, ज्यामुळे तुमच्या केसांचं, डोक्याच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं, केस गळू शकतात किंवा केसांचे आजार देखील होऊ शकतात. सोबतच एखादा भाग खूप जास्तच दुखत असेल तर दिवसभरामध्ये 2-3 वेळा त्या भागाला थोडस तिळाचं तेल लावा आणि त्याला वरून गरम विटेनं किंवा गरम वाळून गरम पाण्याच्या पिशवीनं आवर्जून शेका. हे शेकत असताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर त्या सांध्यावरती सूज असेल तर तिथं तेल न लावता तुम्ही शेका. कारण सूज असलेल्या भागावरती तेल लावून शेकल्यानं तुम्हाला तिथला त्रास वाढू शकतो, तिथला संसर्ग इन्फेक्शन वाढू शकतो, वेदना वाढू देखील शकतात. नंबर दुसरा महत्वाचा उपाय आहे दुखणाऱ्या किंवा सूज आलेल्या भागावरती तेल लावून हळूवार मसाज करणं. खास करून ही मसाज तुम्ही तिळाच्या तेलानं करू शकता. जर तुमच्या एरियामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या परिसरामध्ये खूप अति जास्त प्रमाणामध्ये थंडी असेल तर अशा वेळी तुम्ही तिळाच्या ऐवजी मोहरीचं तेल वापरा. कारण याच्यामध्ये जास्तीची उष्णता, गरमपणा असतो, स्निग्धता देखील जास्त असते, ज्यामुळे तुमच्या भागाचं चांगलं रक्ताभिसरण वाढेल, तिथल्या भागाला चांगलं रिलॅक्सेशन मिळेल आणि ज्या वेदना आहेत त्या आपोआप कमी होण्यासाठी मदत होईल. कारण हे तेल जेव्हा तिथं मुरतं तेव्हा तिथला कोरडेपणा, तिथली शुष्कता कमी होते आणि परिणामी नैसर्गिकरित्या वात कमी होण्यासाठी मदत होते. आता हे तेल लावून मसाज कधी करावी तर आंघोळीच्या आधी 1/4 ते 1 तास तुम्ही मसाज करा आणि त्याच्यानंतर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करा. मसाज स्वतःच्या हाताने करा. जर कोणी लावायला असेल, मसाज करून द्यायला असेल तर आवर्जून त्याची देखील मदत तुम्ही घरातल्या लोकांची घेऊ शकता. जर एखादा विशिष्ट सांधा किंवा विशिष्ट भाग जास्त दुखत असेल तर दिवसातून 2-3 वेळा तुम्ही ह्या तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाने मसाज करू शकता. तिसरा सोपा उपाय आहे ते म्हणजे दाबून घेणं. बऱ्याच जणांना दाबून घेतल्यानंतर तो भाग आराम वाटतो. बऱ्याचदा ही वात तिथून निघून जाण्यासाठी तिथे एक मसाज होतो. तिथं ज्यावेळेस प्रेशर पॉइंट निर्माण होतात त्या प्रेशरमुळे तिथला वात, तिथल्या वेदना, तिथलं जे काही कंजेशन झालंय, जे रक्ताभिसरण मंद झालंय, हळू झालंय, स्लो झालंय, ते परत पहिल्यासारखं पूर्ववत होण्यासाठी मदत होते. त्यामुळे तो दुखणारा भाग दाबून घेणं हा देखील एक चांगला उपाय आहे. पण बऱ्याचदा बरेच लोक पट्टीनं किंवा कपड्याने, दोरीने तो भाग गच्च आवळून दाबून रात्रभर झोपतात, तर असा अजिबात करू नका. जर तुम्ही डोक्याला, हाताला किंवा दुखणाऱ्या पायाला पट्टी गच्च बांधून त्यांनी बरं वाटते, तुमच्या वेदना थोड्याफार कमी होतात म्हणून जर असं झोपत असाल, असं बसत असाल तर हे धोकादायक आहे. कारण जिथं तुम्ही बांधलंय तिथून वरचा जो रक्त प्रवाह आहे खंडित होऊ शकतो, कमी होऊ शकतो. परिणामी तुमच्या वरच्या भागाला काहीतरी दुसरा तिसराच गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे गच्च आवळ पट्टी कधीही कुठल्याही दुखऱ्या भागाला अजिबात लावू नका.
हलक्या हाताने कोणाकडून तरी फक्त दाबून घ्या. नंबर चौथा सोपा आणि महत्वाचा उपाय आहे, शरीरामध्ये वाढलेली वात ही आतून कमी करण्यासाठी पोटातून काहीतरी आपल्याला घेणं गरजेचं असतं. कारण या पावसाळ्याच्या दिवसामध्ये गारवा असतो, पचनाग्नी मंदावलेला असतो, भूक मंदावलेली असते, पचनशक्ती स्लो झालेली असते. अशा वेळी संपूर्ण पावसाळा संपेपर्यंत तुम्ही कंटिन्यू गरम पाणी पित राहा. त्यात खास करून ते 5-10 मिनिट उकळा, नंतर ते कोमट किंवा थोडस पिण्यासारखं गरम झालं की मग तुम्ही ते प्या. या उकळून कोमट केलेल्या पाण्याचे दोन फायदे आहेत, एक तर वात पण कमी होतो आणि दुसरं म्हणजे तुमच्या शरीराला आतून गरमी मिळते. सोबतच पाणी उकळून थंड करून पिल्यामुळं, कोमट करून पिल्यामुळं पाण्यामध्ये असणारे, खास करून पावसाळ्यामध्ये वाढणारे जे जंतू असतात ज्याच्यामुळे अतिसार, जुलाब, उलटी, टायफॉइड किंवा पोटातला कावीळ होतो, त्याच्यापासून देखील आपला बचाव होतो. ज्यामुळे तुमच्या शरीरातली वात कमी होईल, वेदना कमी होतील आणि पचनशक्ती देखील सुधारून पचनाच्या आजारापासून तुमचा बचाव होईल. नंबर पाचवा आणि महत्वाचा उपाय आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे वात कधी वाढते तर शरीरामध्ये शुष्कता किंवा कोरडेपणा आल्यामुळे. मग हा कोरडेपणा कमी करण्यासाठी सगळ्यात चांगला प्रभावी घरच्या घरी करता येण्यासारखा उपाय कोणता, तर रोज सकाळी उठल्या 1 कप कोमट दुधामध्ये 2 चमचे गाईचं तूप टाका आणि तुम्ही ते प्या. जर दूध तुम्हाला पचत नसेल, आवडत नसेल, तर अशा वेळी दुधाच्या ऐवजी तुम्ही कोमट पाण्यामध्ये 2 चमचे गाईचं तूप टाका आणि ते तुम्ही सेवन करा. ज्यामुळे तुमच्या शरीराला, तुमच्या आतड्यांना आतून चांगली स्निग्धता मिळेल, ओलावा मिळेल आणि शरीरातला कोरडेपणा नैसर्गिकरित्या कमी होऊन वात कमी होण्यासाठी मदत होईल. सोबतच या पावसाळ्याच्या दिवसामध्ये पचनशक्ती खूप मंदावलेली असते, ती वाढवण्यासाठी, भूक वाढवण्यासाठी, तोंडाची चव वाढवण्यासाठी, खाल्लेलं चांगलं पचण्याच्यासाठी, जुलाब, अतिसार, मळमळ, उलटी याच्यापासून, पोट बिघडणे याच्यापासून बचाव होण्यासाठी जेवणाच्या आधी छोटासा आल्याचा तुकडा, थोडस चवीनुसार काळं मीठ जर तुम्ही चावून खाल्लं तर तुमची भूक पण वाढेल, तुमच्या शरीरामध्ये पाचक रस चांगले तयार होतील आणि खाल्लेलं अन्न चांगलं पचेल. तुमचं पोट पावसाळ्यामध्ये अजिबात बिघडणार नाही. पोट नाही बिघडलं तर खाल्लेलं चांगलं पचेल, शोषलं जाईल आणि परिणामी प्रतिकार शक्ती वाढेल आणि त्याचा परिणाम म्हणून देखील वात कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होईल. आता पाहूया सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे आहारामध्ये काय बदल करावे, असं काय खावं जेणेकरून आपल्या शरीरातली वात कमी होऊन जाईल आणि आपल्या शरीराला त्याचा चांगला फायदा होईल, वेदनामुक्त आपण होऊ. त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे कडधान्याचं सूप. जसं आपण टोमॅटो सूप किंवा व्हेज मंचाव सूप खातो, अगदी तसंच कुठलेही कडधान्य किंवा डाळी आधी चांगल्या भाजून घ्या, जेणेकरून त्याच्यामधली जी आद्रता आहे, ओलावा आहे, तो निघून जाईल. त्यानंतर त्याला चांगलं शिजवून घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जिरे, मोहरी, थोडस तेल, थोडस काळं मीठ किंवा साधं मीठ टाकून तुम्ही तेलात ती फोडणी टाकू शकता आणि ते पातळ पातळ तुम्ही गरम गरम पिऊ शकता. मग तुम्ही उडीद डाळीचं, मूग डाळीचं, तूर डाळीचं किंवा कुठल्याही कडधान्याचं सूप पिऊ शकता, जेणेकरून तुमच्या शरीरातली संधिवात, आमवात कमी होईल, भूक सुधारेल, पचनशक्ती सुधारेल, पोट फुगणार नाही, पचनाचे आजार होणार नाहीत, पोटामध्ये गॅस होणार नाही, पोटगच्च होणार नाही. यासोबतच या पावसाळ्याच्या सीझनमध्ये पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी, पोटा व्यवस्थित साफ होण्यासाठी रोज सकाळी थोडंसं एरंडाचं तेल पिण्याचा देखील चांगला फायदा होतो. दुसरा महत्वाचा पदार्थ आहे लसूण. लसूण हे अत्यंत चांगलं नैसर्गिक वेदनाशामक आहे, अँटीबॅक्टेरियल आहे, शरीरातला संसर्ग किंवा इन्फेक्शन कमी करतं, सांध्याच्या, कुठल्याही मांसपेशीच्या, कंबरदुखीच्या, मानपाटीच्या वेदना कमी करण्यासाठी लसूण अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही लसणाची कमी तिखट असलेली चटणी खाऊ शकता आणि त्या चटणीवरती वरून थोडस कच्चं तेल आवर्जून टाका, त्यामुळे तुमच्या शरीरातली वात नैसर्गिकपणे नष्ट होईल, वेदना कमी होतील, पचनशक्तीसाठी देखील फायदा होईल. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल आणि लसूण चटणी खाल्ल्यानंतर तो जास्त वाढत असेल, अशा वेळी लसूण चटणी अजून थोडीशी कमी तिखट करा आणि त्याच्यावरती तेल टाकण्याऐवजी तुपाची धार टाका. यासोबतच या पावसाळ्यामध्ये तुम्ही रोजच्या जेवणामध्ये थोडंसं तरी वरून कच्चं तेल आवर्जून घ्या, जेणेकरून तुमच्या शरीराला आतून चांगली स्निग्धता मिळण्यासाठी मदत होईल, आतडी देखील चांगली राहतील, त्यांच्या हालचाली चांगल्या होऊन पोट देखील चांगल्या प्रकारे साफ होईल, पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होईल. आणि सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा पदार्थ आहे ते म्हणजे पावसाळ्याच्या थंडीच्या दिवसामध्ये थंडगार हवा सुटलेली असताना आपल्याला चहा प्यायची तलप वारंवार होऊ शकते, अशा वेळी दुधाचा चहा तुम्हाला घातक ठरू शकतो, तुमच्या शरीरातली वात वाढू शकते, सांधेदुखी, कंबर दुखी, मानदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, त्याच दुखी तुमची वाढू शकते. अशा वेळी चहा प्यायचाच असेल तर कमी दुधाचा किंवा बिगर दुधाचा कोरा चहा प्या आणि हा चहा करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये थोडस अद्रक किंवा लवंग किंवा तुळस किंवा गवती चहा आवर्जून टाका, ज्याचा तुम्हाला शरीरातील थंडावा कमी करण्यासाठी, शरीरातील वात वेदना कमी करण्यासाठी आणि सोबतच पचन शक्ती आणि प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील चांगला नैसर्गिक फायदा होईल. तुम्ही नैसर्गिकरित्या कुठल्याही औषध गोळी शिवाय ठणठणीत राहू शकाल, तर नक्कीच तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना
मित्रांना जर कोणाला वातीचा त्रास असेल आणि नेमका तो पावसाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्येच वाढत असेल तर हे आवर्जून करून बघा, तुम्हाला खात्रीशीररित्या याचा चांगला फायदा होऊ शकतो. या उपरही जर तुम्ही हे सगळं करून तुमच्या शरीरातील वात कमी नाही झाली, तुमची वात किंवा तुमच्या वेदना खूप जुनाट असतील, त्या काही केल्या कमीच होत नसतील, तर अशा वेळी होमिओपॅथी या औषध उपचार पद्धतीमध्ये अतिशय गुणकारी औषधं उपलब्ध आहेत. मात्र ही औषधं तुम्ही तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर नक्कीच मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं आवर्जून कळवा, आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील वात कमी करण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी मदत होईल, ते त्यांचं जगणं सुसह्य करतील, आनंदी जगतील, वेदना रहित जगतील, तुम्हाला ते थँक्यू म्हणतील, मला देखील ते दुवा देतील. तूर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद.